नमस्कार, मी सौ अनिता रमेश जोशी, धर्मपुरी बाई, वयोगट 60 वर्षावरील, विषय पौराणिक कथा आणि त्यामधील मर्म। प्रथमतः मी सुराज्य प्रतिष्ठाने मला ही जी काही संधी दिली त्या संधीबद्दल मी त्यांचे आभार मानते। आजचे आपले परीक्षक आणि श्रोते यांना मी अभिवादन करते। आता आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आता थोड्या दिवसातच चातुर्मास चालू होईल। आपल्या संस्कृतीमध्ये अनेक पौराणिक कथा आहे, त्या पौराणिक कथांपैकी पद्मा एकादशीचे व्रत ही चातुर्मास पौराणिक कथा मी निवडली आहे आणि ती मी आज तुम्हाला सांगत आहे। मांधाता नावाचा चक्रवर्ती राजा ही कथा ब्रह्मांड पुराणातील आहे। ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलेली आहे। मांधाता नावाचा राजा हा चक्रवर्ती होता आणि तो शिस्तप्रिय असा होता। त्याच्या राज्यामध्ये अन्याय कधीही सहन होत नव्हता आणि त्यामुळेच त्याचे राज्य हे रामराज्य होते। प्रजा सगळी सुखी आनंदी होती। त्याच्या राज्यामध्ये कधीही दुष्काळाची बातच नव्हती। परंतु अचानक त्याच्या पूर्वजन्मीच्या पापामुळे अचानक पावसाचे मान 3 वर्षे कमी आले, कमी म्हणण्यापेक्षा पाऊस पडलाच नाही आणि त्यामुळे राज्यामध्ये दुष्काळ आला आणि दुष्काळामुळेच तिथे अन्न पण मिळेनासे झाले आणि अन्न नाही त्यामुळे लोकांचे व्यवहार बंद पडले। हे सर्व झाल्यावर प्रजा राजाकडे गेली आणि राजाला म्हणाली, अरे राजा, तू आमचे हिताचे जे काही आम्ही बोलत आहोत ते तू ऐकून घे। राजा बर म्हणाला। पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटलेले आहे आणि पाण्यात राहणाऱ्या भगवंताचे घर आयन आहे। भगवंतालाच नारायण म्हणतात। भगवंत हे विष्णूचे पर्जन्य रूपच आहे आणि भगवंतच हा पाऊस पाडत असतो आणि पाऊस पडल्यामुळेच अन्न निर्माण होते आणि अन्ननिर्मितीमुळेच प्रजाही निर्मिती होते। अरे राजा, जर का आपल्या राज्यात पर्जन्य झाला नाही तर आपली प्रजा पण नष्ट होईल। तेव्हा हे राजा, तू असे काहीतरी कर की एखादं अनुष्ठान असे कर की आपल्या राज्यामध्ये पाऊस पडेल आणि आमचे योगक्षेम सगळे व्यवस्थित चालेल आणि परत आपल्या राज्यामध्ये सुबत्ता येईल। हे राजाने प्रजेचे ऐकले आणि तो प्रजेला म्हणाला, मी तुमच्यासाठी सतत प्रयत्नशीलच असतो। तेव्हा हे प्रजाजन हो, मी तुमच्यासाठी प्रयत्न करीत आहे। त्याने विधात्याला नमस्कार केला आणि तो भरपूर सैन्य घेऊन वनामध्ये गेला। वनामध्ये गेल्यानंतर अनेक ऋषीमुनी हे तप करत होते आणि तप करत असलेले ऋषी त्यांनी पाहिले। तेथेच त्यांना अंगारा ऋषीचे पण दर्शन झाले। अंगारा ऋषी म्हणजे जणू ब्रह्मदेवच असलेल्याचा त्याला भास झाला आणि नंतर मग रथातून राजा खाली उतरला आणि त्याने ब्रह्मदेवांना म्हणजेच अंगारा ऋषींना त्याने नमस्कार केला आणि अंगारा ऋषींनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला कुशल विचारले आणि तो म्हणा अंगारा ऋषी म्हणाले, राजा इथे येण्याचे तुझे कारण काय? तेव्हा राजा म्हणाला की माझे राज्य हे रामराज्य होते, परंतु अचानक माझ्या राज्यामध्ये अनावृष्टी झाली आणि सगळीकडे दुष्काळ पडलेला आहे। तर असे का झाले? तर यावर काही उपाय असेल तर तुम्ही मला सांगा। त्यामुळे अंगारा ऋषींनी त्याला पद्मा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले। नंतर राजा घरी गेला आणि आषाढ महिन्यात पद्मा एकादशीचे व्रत त्याने व प्रजेने मिळून केले आणि तेव्हा व्रत चालू असतानाच मेघगर्जनेसह खूप पाऊस पडला। पृथ्वी जलमय झाली आणि शेते पिकाने डोलू लागली आणि सर्व प्रजा ही सुखासमाधानाने नांदू लागली। तर असे हे पद्मा एकादशीचे व्रत आहे आणि या व्रताने आपलं पापापासून आपली मुक्तता होते आणि आपला पुण्यसंचय होतो आणि सर्व इच्छा या आपल्याला मिळतात, आपल्या सर्व इच्छा सफळ होतात। तर आता हे जे
पद्मा एकादशीचे व्रत चातुर्मास पौराणिक कथा आहे ही मी जी सांगितली ती इथे संपलेली आहे। धन्यवाद।